अजिबात भारतात असता असून पण पाकिस्तान मध्ये राहिल्यासारखं वाटतंय, हा फील आम्हाला होतोय. सुप्रीम कोर्टाकडनं ऑर्डर आलेले आहेत की ते अनधिकृत आहे, पण तरी देखील आपलं शासन काय करतंय माहिती नाही. नमस्कार, मी शेफाली ढवन महा MTB मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कॅमेरावर आहे भावेश सावंत. आज आपण आलेलो आहोत जोगेश्वरी पूर्वमध्ये. आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण माझ्या मागील एक सत्य परिस्थिती किंवा एक वस्तुस्थिती पाहून घ्या, त्यानंतर आपण आपल्या विषयाकडे लगेचच वळूया. साधारण 2 दिवसांपूर्वीच म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीतील अजानचा विषय हा उचलून धरला. मशिदीतील अनधिकृत भोंग्यांमुळे नागरिकांना नक्की कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा नागरिकांचं काय म्हणणं आहे याबद्दल हे आपण येथील नागरिकांकडूनच जाणून घेऊया. माझं नाव दीपक शंकर खानविलकर. हे जे मशिदीवरती करणे भोंगे लावलेले आहेत, यांच्या आवाजाचा ह्या आजूबाजूच्या वस्तीला प्रचंड त्रास होत आहेत. तसं तर न्यायालयाने हे अनधिकृत भोंगे आहेत असं डिक्लेअर केलेलं आहे, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे किंवा निष्क्रियतेमुळे की ह्याच्यावरती कारवाई होत नाही. ह्यांनी प्रार्थना करावी, प्रार्थनेबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही. त्यांनी त्यांच्या मस्जिदमध्ये जाऊन प्रार्थना केली पाहिजे, प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावी, परंतु त्याचा आजूबाजूच्या लोकांना, वयोवृद्ध असतील, विद्यार्थी असतील, त्यांना त्रास होता का म्हणे. त्यांनी त्यांच्यापुरता मर्यादित आवाज ठेवून की त्यांनी त्यांच्या धर्माची उपासना करावी, पण ह्या कितीही सांगितलं तरी काही होत नाही. आज ते असं 8-10 मशिदी आहेत, त्यांच्यामधून एकाच वेळी ओरडाओरडा सुरू होतो आणि त्याचा प्रचंड त्रास इथल्या नागरिकांना. इथे ज्या इमारती आहेत त्या इमारतीनंतर अक्षरशः दरवाजे खिडक्या बंद करून आतमध्ये राहावं लागतं. मशिदींचं जे दादा सरांनी आपल्याला सांगितलं की साधारणतः 1-2 मशिदींचा भंग सुरू होतो आणि त्यामुळे वृद्ध असो रुग्ण असो सर्वांना बद्दल त्रास होतो, ह्यावर तू काय सांगतो? मी या बिल्डिंगमध्येच राहतो. साधारणतः या वस्तीमध्ये, ही बँड्रा प्लॉटची वस्ती म्हणून ओळखली जाते, या वस्तीमध्ये 6 एवढ्या कमी जागेत 6 जास्त मशिदी आहेत आणि एकाच वेळेला म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून जो अजान चालू होतो त्याचा अत्यंत कर्णकश आवाज असतो. म्हणजे काही लोकं झोपलेले देखील असतात, म्हणजे ऑलमोस्ट सर्वच लोकं झोपलेले असतात आणि अशा लोकांना झोप मोड तर केली होती. माझी देखील वैयक्तिकपणे मी सांगतो की माझी देखील झोप मोड होते, कारण एवढा प्रखर आवाज असतो, एवढा कर्णकश आवाज असतो की जाग येतेच. हा दुपारी 1 असते अजाण त्यांचं, नंतर संध्याकाळी आता 5:30 होऊन गेलंय. रात म्हणजे दिवसातनं 4 त्यांचं एकदम जोरजोरात आवाजात हे होत असतो. आणि आजूबाजूला ही सगळी हिंदू वस्ती आहे आणि मध्ये एक मुस्लिम वस्ती असल्यामुळे त्यांचा सगळ्या म्हणजे सगळ्या दिशेला त्यांचा आवाज जात असतो आणि सगळ्या हिंदूंना त्याचा त्रास असतो. सगळ्या म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या जे लोक आहेत त्यांना हा त्रास असतो. आपल्याबरोबर आणखीनही काही स्थानिक येथे उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया. ताई, या मशिदीवरील भोंग्यांविषयी आपण काय सांगाल? मशिदीवरचे भोंगे, आम्ही आज इथे 6 इथे आता राहतो आहे. बिल्डिंग झाल्यापासून आम्ही इथे राहायला आलो. पहाटे अक्षरशः एकदम अस्वस्थ व्हायला होतं, एवढ्या जोरजोरात आवाज या भोंग्याचे येत असतात. बरं, एकच नाही तर 4 भोंग्यांचा आवाज येत असतो एवढा. हां, एकदा आणि असं सतत, म्हणजे जवळजवळ 1/4 तास चालूच असतो त्यांचा. एकामागो त्यांचे भोंग्यांचा त्रास सतत चालूच असतो आणि त्याच्यामुळे वयोवृद्ध असू देत किंवा लहान मुलं असू देत उठून जागी होतात आणि आरडाओरडा करायला सुरुवात करतात. एवढा आम्हाला इथला येत त्रास आणि एवढं एकदम मानसिक हे होतं ना सकाळी उठताना, तसंच म्हणजे अस्वस्थपणा जाणवतो एवढा जोरदार. खिडक्या बंद करून घेतल्या तरी देखील हा आवाज म्हणजे खूपच असा म्हणजे तरी कमी होत नाही आहे. म्हणजे जवळजवळ आहे ना आणि हॉस्पिटल पण जवळ आहेत, त्यामुळे हॉस्पिटल आम्ही तर चल ठीक आहे, आमची मुलं त्रास होतो ते सगळं सण आहे, पण हॉस्पिटलच्या माणसांनी त्रास होतो ना. कोमात असतात, कोणी कशात असतात, अगदी सिरियस माणसं असतात तरी त्याचाही त्रास अजिबात, म्हणजे काही त्यांना हेच नाही, बंद करा वगैरे अजिबात नाही. त्यांचा 4 अगदी मोठा आवाज भोंग चालूच असतो. सुप्रीम कोर्टाकडनं ऑर्डर आलेले आहेत की ते अनधिकृत आहे, पण तरी देखील आपलं शासन काय करतं आहे माहिती नाही. त्याच्यावर त्यांनी खरं तर ॲक्शन घ्यायला पाहिजे आत्ताच्या. तर एवढी सगळीजणं तुम्हाला सांगतायत की बाबा भोंग्याचा त्रास होतोय, हे होतंय, पण तरी पण शासनाकडनं का नाही ॲक्शन होत आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे बाबा ते नाही लावू शकत आहे म्हणून. धार्मिक गोष्ट आहे वेगळी आहे, प्रत्येकाची हिंदू लोकांची धार्मिक गोष्ट आहे, ती लोकं आपापल्या मंदिरामध्ये करतात. मुस्लिमांची देखील धार्मिक गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे. पण त्याचं सराउंडिंगला म्हणजे जे आसपासच्या लोक आहेत त्यांना त्रास होता का म्हणे, हे कोणत्याही म्हणजे धर्मात किंवा याच्यात लिहिलेलं नाही आहे की तुम्ही
दुसऱ्यांना त्रास देऊन आपलं जे काय आहे दैवत त्याला प्रार्थना करावं हेच चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जेवढा आहेत स्वतः पुरता ठेवा असंच एक काही आहे. अजिबात भारतात असून पण पाकिस्तानमध्ये राहिल्यासारखं वाटतंय हा फील आम्हाला होतोय. आपल्याला माहिती तर सांगतो, मी इथे कमीत कमी 50 वर्षे राहतो. आपल्याला माहिती असेल अंजाण हे त्यांचं 5 वेळा होतो आणि ते भोंगे का आजच लावत नाही आहेत. आज परंपरा एवढ्या वर्षच त्यांची आहे आणि शासनाने किंवा काय हिंदू बांधव कोर्टामध्ये गेले होते आणि त्याच्या बाबतीत कोर्टाने निर्देश केला होता की तुम्ही भोंगे काढा किंवा छोट्या आवाजामध्ये करा. पण आता हा विषय जे आला तर हा राजकारणाचा विषय आलेला आहे आणि ह्या दृष्ट्या प्रत्येकजण राजकारण करत असतात. पण माझ्यासारख्या एक हिंदू बांधवाला आणि आम्ही हिंदू मुस्लिम असं सर्व एकच समजतो, कारण आपला देश सर्व भाषिक आहे. पण ह्याच्या पाठीमागचं जर ब्राउग्राउंड बघायला गेलं, आपल्या माहितीसाठी सांगतो, आमचा हा एरिया आहे अतिशय डेंजर एरिया आहे. तरी आता जे पहिलं काय घडलं होतं तसं इकडे घडू नये करू नये आणि आपल्या हिसाबाने मग यांचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या बाबतीत त्यांना वाटते की आमचा धर्म आहे त्यांनी करावा त्यांच्या घरामध्ये, आमचा धर्म आहे आमच्या घरात करतो. पण एक की प्रत्येकाचा समोरच्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी मी एकच त्यांना प्रार्थना आणि निवेदन करेन आणि सांगेन की जो छोट्यात छोट्या जेवढा तुमचा आवाज असेल तेवढा बरं आहे. कारण हे सगळ्या प्रत्येक गोष्टी जबाबदारीने बोलल्या लागतील. राजकारण येतं राजकारण जातो, पण स्थानिकाला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आणि सगळ्यात दृष्टिकोनातून बघा गेलं ते बांधव पण आपलेच आहेत. आपण ते सगळे मिळून खातो, सगळे मिळून राहतो आणि ह्या दृष्टिकोनातून दुसरं काय न वाढता काय करता प्रत्येकाने आपला धर्म आपली जात प्रत्येकाने आपल्या घरात करावी आणि बाहेर उघड्यावरती लोकांना त्रास होईल एवढं करू नये, एवढीच माझी विनंती आहे. तर जसं की आपण स्थानिकांकडून जाणून घेतलं, मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासाला किंवा समाजातील नागरिकांना जो त्रास होतो याबाबत पोलीस किंवा प्रशासन काहीच पाऊल का उचलत नाही आहे यावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच आणखीन व्हिडिओजसाठी महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.